लोकसभेपूर्वी भाजपने मेगा प्लॅन आखलाय. भाजपच्या आमदारांना नागरिकांना अयोध्येत नेण्याचं टार्गेट देण्यात आल्याची माहिती आहे. यासाठी रामदर्शन विशेष ट्रेन सुरू करण्याचा विचार आहे. भाजपच्या या नव्या कल्पनेमुळे देशभरातील विविध मतदारसंघातील लाखो नागरिकांना विधानसभा निवडणुकीपर्यंत अयोध्येला नेणं शक्य होणार आहे. प्रत्येक आमदाराने किमान 5,000 नागरिकांना अयोध्येला नेण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मिळते. ही प्रक्रिया 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लांचं प्राणप्रतिष्ठेनंतर लगेच सुरू होणार असल्याचीही माहिती आहे. भाजपचा मेगा प्लॅन काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राम मंदिर सोहळ्यानंतर आमदारांनी मतदारसंघातील नागरिकांना अयोध्या वारी घडवायची आहे. तर प्रत्येक आमदाराला 5,000 नागरिकांना अयोध्या वारी घडवण्याचं टार्गेट देण्यात आलंय. अयोध्या वारीसाठी रामदर्शन विशेष ट्रेन गाड्या सोडणार आहेत. आवश्यक त्या याद्या तयार करण्याचे वरिष्ठांकडून आदेश देण्यात आलेत. यादी तयार झाल्यावर टप्प्याटप्प्याने अयोध्या वारीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी लाखो नागरिकांना अयोध्या वारी घडवण्याचा प्लॅन आहे.